अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्चनशला गया चक्षुरुन्मेलितं तस्मै श्री गुरुवे नमः श्रीचैतन्यमनो भीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं हे कृष्णकरुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका

प्रणमामि हरिप्रिये नमः विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते वेदान्ते इति नामिने नमस्ते सरस्वति देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादि पाश्चात्य हो श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद भक्त हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे 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 रामा हरे राम 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 हरे 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 कृष्ण सर्वांना हरे कृष्णा सर्वांना एकदा मी ग्रुपमध्ये मेसेज पाठवते आणि मग आपण सुरुवात करूया चालेल तर आपण थोडीशी रिव्हिजन करूया क्विक मध्ये आणि मग आपण पुढच्या स्लाइड्स ना सुरुवात करूया तर आपण सुरुवात करण्याआधी शिला प्रभूपादांबद्दल माहिती घेतली होती आणि त्या चर्चा केली होती की इस्कॉनचे फाउंडर आचार्य संस्थापक संस्थापक आचार्य शिल भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याविषयी मग त्याच्यानंतर प्रभुपादांनी प्रभुपादांचं हे जे आपण पुस्तकात ज्या पुस्तकाचा अभ्यास करतोय जशी आहे तशी भगवद्गीता तर ती कोण कोण कशावरती आधारित आहे तर शिलरूप बलदेवांचे शिला बलदेवाचे रूप बलदेवान्चे, विद्याभूषण यांच्यावरती यांच्या जे अनुवादन आहे त्यांच्यावरती मग त्याच्यावरती आणि मग श्रीला विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर श्रीला श्रीधर स्वामी आणि श्रीपाद यांच्या आधारित आहे मग त्याच्यानंतर आपण ही वंशावळी पाहिली होती एक मिनिट का नेक्स्ट काय नाही वंशावळी पाहिली होती तर ही लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगते मग एक्झॅक्टली आपल्या या वंशावळीमध्ये काय आहे कोण पुन्हा एकदा थोडस आपण क्विक रिव्हिजन करूया तर या कुरुवंशामध्ये महाराजा शंतनू यांच्या दोन पत्नी होत्या गंगा आणि सत्यवती तर महाराजा शंतनू यांना ग गंगापासून गंगा, मा, गंगा मातेपासून भीष्म म्हणजेच आपल्या महाभारतातले भीष्म पितामह हे त्यांचे महाराजा शंतनूचे पुत्र होते आणि मग त्यांचा विवाह सत्यवतीशी झाला होता मग या ज्या सत्यवती होत्या त्यांचं नाव होत मत्स्यगंधा त्या एका कोळ्याची कन्या होत्या आणि मग मा त्याच्या मागची कथा अशी की त्यांच्या शरीरामधून ना मास्याचा माश्याचा दुर्गंध यायचा आणि मग त्यांना असा अभिवचन होत किंवा त्यांना असा वर मिळाला होता की जेव्हा तान, तान पाराशर मुनींचा स्पर्श शुद्ध वैष्णवांचा पाराशर मुनींचा स्पर्श त्यांना होईल तेव्हा त्यांच्या शरीरातून येणारा तो जो माशाचा गंध आहे तो निघून जाईल आणि मग अगदी तसंच झालं जेव्हा त्यांना त्यांची भेट पाराशर मुनींसोबत झाली त्यांच्या त्यांचा जेव्हा स्पर्श झाला तेव्हा त्यांच्या शरीरातून येणारा जो माशाचा गंध होता तो कायमचा निघून गेला आणि त्यांच्या शरीरातून कायम सुगंध येऊ लागला आणि मग Uh, सत्यवती महाराणी सत्यवती यांना पाराशर मुनींसोबत व्या एक, पुत, एका पुत्राची प्राप्ती झाली होती ज्यांचं नाव होतं व्यासदेव तर व्यासदेव हे मती आणि सती या नदींच्या संगमावरती एका छोट्याशा एका बेटावरती जे पाराशर मुनींनी आपल्या दिव्य शक्तींद्वारे एक बेट बनवलं होतं त्या बेटावरती झालं होतं त्यांचा जन्म आणि त्या बेटाच व्यासदेवांचा जन्म तिथे झाला म्हणून त्या बेटाचं नाव होतं द्वैपयान आणि मग व्यासदेव यांना लहानपणी ते कृष्णवर्णी होते आणि म्हणून त्यांना लहानपणी कृष्ण या नावाने संबोधलं जायचं आणि मग जेव्हा त्यांनी वेदांची संकलना संकलना केली मग त्यांचं नाव वेदव्यास असं पडलं त्यांचा तो कृष्ण वर्ण होता उग्र रूप होता आणि कुरूप असं त्यांचं स्वरूप होत आता ही होती सत्यदेव आणि पाराशर मुनी यांचे सुपुत्र म्हणजेच व्यासदेव मग आता महाराजा शंतनु आणि सत्यवती यांच्या दोन संतती होत्या एक होती मुलगी चित्रगंधा आणि त्यांच्या मुलाचं नाव होत महाराजा चित्र विचित्रवीर्य मग आता या विच महाराजा विचित्रवीर्या यांचं लग्न अंबिका आणि अंबालिका यांच्यासोबत झालं होतं पण या कुरुवंशाला वंशज देण्याआधीच महाराजा विचित्रवीर्य यांचा मृत्यू झाला मग आता महाराण विचित्रवीर्य आणि भीष्म पितामह हे बंधू होते दोघे बरोबर आहे मग मा आता महाराणी सत्यवती यांना चिंता पडली की आता आपल्या कुरु साम्राज्य पुढे कसं चालायचं म्हणून त्या महाराजा भीष्मांकडे गेल्या आणि त्यांनी प्रार्थना केली की तुम्ही या वंशाला वंशज देऊ शकता का या कुरुवंशाला महाराजा भीष्मांनी मात्र ब्रह्मचर्य व्रताचं सॉरी त्यांनी आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याचं व्रत घेतलं होतं आणि ते म्हणाले की मी माझं व्रत तोडू शकणार नाही आणि मी या कुरुवंशाला वंश देऊ शकणार नाही मग तेव्हा काय करायचं मग त्या चर्चे अंतर्गत एक अशी असा विचार आला की त्यांनी म ते व्यासदेवांना मदत मागतील आणि मग जेव्हा व्यासदेवांचा जन्म झाला होता महाराणी सत्यवती त्यांना त्याच तिकडे सोडून आल्या होत्या आणि तेव्हा व्यासदेवांनी त्यांना वचन दिलं होतं की तुम्हाला आयुष्यात जेव्हाही गरज पडेल माते तेव्हा मी तुमच्या मदतीला तिथे तयार हो असेल म्हणून मग आता भीष्म पितामह यांनी भीष्म पितामह आणि महाराणी सत्यवती यांनी व्यासदेवांकडून मदत घ्यायची ठरवली मग आता त्यांची आठवण काढल्या काढल्या व्यासदेव तिकडे प्रकट झाले आणि महाराणी सत्यवती यांनी व्यासदेवांना सगळी हकीकत सांगितली कशा प्रकारे विचित्र राजा त्यांचे सुपुत्र यांचा मृत्यू झाला आणि आता कुरु वंशाला वंशच कशा प्रकारे द्यायचा काय करायचं मग त्यावर व्यासदेव म्हणाले की ते आपल्या दिव्य शक्तीद्वारे त्यांना वर प्रदान करतील अंबिका आणि अंबालिकांना ज्याच्याकडून ज्याच्या ज्या वरामुळे त्यांना जा� पुत्र प्राप्ती होईल परंतु त्यांनी एक आधी त्यांनी विचार केला की एक वर्ष त्यांना तपश्चर्या करावी लागेल मग महाराणी सत्यवती म्हणाल्या की ते शक्य नाही त्यांना लवकरात लवकर या कुरु वंशाचा वंश हवा आहे नाहीतर ही प्रजा अनाथ होईल आणि या या पृथ्वीचं साम्राज्य कोण चालवेल मग व्यासदेवांनी सांगितलं की माग पाठोपाठ एक अंबिका आणि अंबालिका यांना व्यासदेवांकडे पाठवावं आणि ते त्यांना वर देतील आशीर्वाद देतील जेणेकरून त्यांना पुत्र त्यांना पुत्र रत्नाची किंवा या कुरुवंशाच्या वंशजाची प्राप्ती होईल महाराणी सत्यवती अंबिका यांच्याकडे गेल्या आणि मग त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि व्यासदेव जसे येतील ये भेटायला किंवा व्यासदेवांना व्यासदेवांचा आशीर्वाद घ्या त्यांच्याकडून वर घ्या अशी सूचना देऊन त्या तिथून निघून गेल्या मग अंबिका त्या आपल्या प्रसादात बसल्या होत्या आणि जसं व्यासदेवांनी तिथे प्रवेश केला त्यांच्या उग्र रूपामुळे त्यांचं रूप हे अतिशय आ, कुरूप होत उग्र रूप होत आणि ते त्यांना पाहावलं नाही आणि त्यांनी डोळे बंद केले आणि मग आता डोळे बंद केल्यामुळे त्यांना वर्तन मिळालं आणि व्यासदेव बाहेर आले आणि मग त्यांनी सत्यवतींना सांगितलं की अंबिकेनी डोळे बंद केले असल्यामुळे त्यांना खूप हजारो हत्तींचं बळ असेल असा पुत्र जन्माला तर येईल पण तो अंधळा असेल मग त्याच्यामुळे त्यांना त्यांना झालेल्या पुत्राचं नाव होतं धृतराष्ट्र धृतराष्ट्र जन्मला पण तो जन्मतःच आंधळा होता मग मन नंतर म्हणून पुन्हा आता सत्यवती अंबालिका यांच्याकडे गेल्या महाराणी अंबालिकांना ही सगळी कथा सु परिस्थितीची जाणीव करून दिली आणि मग महाराणी अंबालिकांना भेटायला व्यासदेव गेले मग तेव्हा ते आपला ते जे वर देण्याच्या उद्देशाने पण पुन्हा इथेही तसं झालं अंबालिका या व्यासदेवांचं जे उग्र रूप आहे जे कुरूप रूप आहे ते पाहून त्यांचं शरीर अगदी असं म्हणजे आपल्याला चक्कर आल्यावर कसं होतं किंवा कसा शरीर एकदम पांढरं पडतं टेन्शनमुळे असं त्यांचं झालं होतं आणि मग व्यासदेवांनी त्यांना वर तर दिला आणि मग तिथून बाहेर आले आणि व्यासदेवांनी पुन्हा महाराणी सत्यवतींना जी कथा तिथे आत घडलं ते सांगितलं की अंबालिकेलाही पुत्र होईल अतिशय विद्वान असा पुत्र होईल परंतु त्याला पांडू नावाचा आजार झालेला असेल कारण त्याचं शरीर पांढरं पडेल जन्माच्या वेळी आणि तो त्याचं आयुष्य जास्त वेळ राहणार नाही मग अशा प्रकारे मग महाराजा पांडूंचाही जन्म झाला आणि जन्माच्या वेळीच ते अं त्यांचा फिकट गुलाबी असा रंग होता किंवा पांढरा पडलेला शरीर होत कारण अंबालिके महाराणी अंबालिकेंच सुद्धा तीच अवस्था होती जेव्हा त्यांनी व्यासदेवांना पाहिलं होतं मग आता अंबालिके अंबालिकेपासून त्यांना झालेला पुत्र होता पांडू मग पुन्हा ही कथा जेव्हा व्यासदेवांनी सत्यवतीला सांगितली तेव्हा आता सत्यवती अंबिका ही अतिशय सुंदर या अतिशय सुंदर महाराणी होत्या रूपानी त्या अतिशय सुंदर होत्या मग त्यांनी पुन्हा एकदा अंबालिकेला विनंती केली मग अंबालिका यांनी सत्यवती समोर तर हो म्हटलं पण त्यांनी पुन्हा जेव्हा त्यांनी का एक युक्ती योचली की एक योजना आखली आणि त्यांनी विचार केला की आता मी आणखी पुन्हा एकदा व्यासदेवांचं ते उग्र रूप पाहू शकणार नाही म्हणून त्यांनी आपली जी दासी आहे ती तिन्ही लोकांमध्ये अतिशय रूपवान अशी दासी दासी होती जिथं ना होत परिश्रमी या दासीला आपल्या ठिकाणी त्या कक्षेमध्ये ठेवलं आणि व्यासदेवांनी जेव्हा त्या कक्षेमध्ये प्रवेश केला तेव्हा ती दासी तिथे उपस्थित होती पण ही दासी मात्र अजिबात घाबरली नाही त्यांनी व्यासदेवांची सेवा केली त्यांचे त्यांना आदरातिथ्य केलं त्यांचं आणि मग अशा रूप तेव्हा व्यासदेवांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही याच्या पुढे दासी राहणार नाही तर या कुरुवंशाच्या वंशजाचा वंशजाची महाराणी म्हणून तुम्ही जगाल आणि अशा प्रकारे त्या दासीचं दास संपलं आणि त्यांना झालेला पुत्र होते विदुर आणि हे विदूर जे होते ते अतिशय बुद्धिमान न्यायमूर्ती आणि आदरणीय असे होते कारण जेव्हा त्या दासींना व्यासदेवांचं दर्शन झालं तेव्हा त्या अतिशय नम्र होत्या आणि त्यांनी व्यासदेवांची सेवा केली होती म्हणून त्यांना अशा बुद्धिमान आणि न्यायमूर्ती आणि आदरणीय पुत्राची प्राप्ती झाली होती मग अशा प्रकारे आता कुरुवंशाचे वंशज होते धृतराष्ट्र पांडू आणि विदूर मग धृतराष्ट्र हे जन्मत आंधळे असल्यामुळे त्यांना तर कुरुवंशाच्या गादीवर बसताना कुरुवंशाचे वंश ते झाले किंवा महाराजा ते झाले नसते आणि राज्य त्यांनी चालवलं नसतं म्हणून महाराजा पांडू यांना कुरुवंशाचे राजा म्हणून घोषित केलं गेलं आणि मग पुढे जाऊन धृतराष्ट्राचा विवाह गांधारी यांच्यासोबत झाला शकुनी हे गांधारीचे भाऊ होते आणि मग गांधारी आणि धृतराष्ट्र यांना पुढे जाऊन शंभर मुलांची आणि एका पुत्रीची प्राप्ती झाली पुत्रीचं नाव होतं दुश्यला आणि दुर्योधन हे सगळ्यात मोठे आणि त्याच्यानंतर दुःशासन आणि मग त्याच्यानंतरचे अठ्ठ्याण्णव पुत्र मग आता दुसऱ्या भागात आपण पाहूया महाराजा पंडू यांनी महाराणी कुंतीसोबतही विवाह केला होता आणि महाराणी माद्री सोबतही विवाह केला होता आता कुंतीपासून त्यांचे युधिष्ठिर भीम आणि अर्जुन असे तीन पुत्र होते आणि इथेही एक कथा अशी होती की महाराजा पांडू यांना शाप मिळाल्यामुळे ते महाराणी कुंतीसोबत आपल्या अं या, या कुरुवंशाला वंश देऊ शकत नव्हते परंतु महाराणी कुंती यांना लहानपणी दुर्वासा मुनींकडून एक वर मिळाला होता की जेव्हाही त्या कोणत्याही दिव्य दिव्य देवतेसोबत अं देवतेसमोर इच्छा व्यक्त करतील तेव्हा त्यांचाच अंश त्यांना पुत्र म्हणून प्राप्त होईल मग त्यांनी खरंच आपला हा वर्क करतो का नाही एकदा आपण ट्राय करून पाहू म्हणून त्यांनी सूर्यदेवाकडे विनंती केली होती आणि अशा प्रकारे कर्ण प्रकट झाले होते कर्णा कर्णाची प्राप्ती त्यांना झाली होती कर्णाच्या कर्णच्या रूपात पुत्रप्राप्ती झाली होती जे पांडवांमध्ये सगळ्यात मोठे असले तरी त्यांची तुलना त्यांच्यासोबत होत नाही कारण महाराणी कुंतींनी त्यांचा त्याग केला होता मग त्याच्यानंतर मग जेव्हा पांडुराजांच्या महाराजा पांडूंच्या विनंतीवरून महाराणी कुंती यांनी धर्मराज धर्मदेवतेला विनंती केली मग त्यांच्यापासून त्यांना धर्मराज युधिष्ठिर यांची प्राप्ती झाली जे धर्मपुत्र होते आणि म्हणून त्यांचं त्यांना धर्मराजासही ओळखलं जातं मग त्याच्यानंतर त्यांनी अं सर्व शक्तिशाली अशा पुत्राची के शक्ति ते कामना केली वायुदेवतेकडे आणि वायुदेवतेकडून त्यांना भीमाची प्राप्ती झाली जे सर्व शक्तिमान होते आणि मग त्याच्यानंतर ते त्यांनी इंद्रांकडे पुत्राची कामना केली इच्छा व्यक्त केली आणि त्यांच्या त्यांना अर्जुनाची प्राप्ती झाली आणि अशा प्रकारे युधिष्ठर हे धर्मपुत्र होते भीम हे वायुपुत्र होते, वाय। होते अर्जुन हे इंद्रपुत्र होते अशा प्रकारे तीन पुत्रांची प्राप्ती त्यांना महाराणी कृंतींपासून झाली आणि महाराणी माद्रींना नकुल आणि सहदेव अशी दोन मुलं होती पण अं महाराजा पंडू यांचा आधीच व्यासदेवानी सांगितल्याप्रमाणे त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि त्या मृत्यूचा शोक आवरू शकल्या शकली नाही शकल्या नाही ना महाराणी माद्री आणि त्या त्यांनी सुद्धा आपल्या प्राणांची आहुती दिली महाराज सोबत। मग अशा प्रकारे या पाच पांडवांचा सांभाळ महाराणी कुंतींनी केला मग या पाच पांडव अर्जुनानी जसं मी आधीच्या क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की स्वयंवरामध्ये अर्जुनानी द्रौपदीला अ... द्रौपदीचं स्वयंवर जिंकलं होतं आणि तिच्याशी विवाह करण्यासाठी ते तिला घेऊन आले होते परंतु महाराणी कुंतींच्या आदेशानुसार द्रौपदी ही पाच पाचही पांडवांची भार्या बनली आणि मग नंतर अर्जुनानी सुभद्रा हिच्याची हिच्याशी सुद्धा विवाह केला जी भगवान कृष्ण आणि बलराम यांची बहीण होती अर्जुनाला सुभद्रेपासून अभिमन्यू नावाचा पुत्र झाला अभिमन्यूनी पुढे जाऊन उत्तरेसोबत विवाह केला आणि अभिमन्यूंचे पुत्र परीक्षित महाराज होते आणि मग पुढे जन्मेंजय हे परीक्षित महाराजांचे पुत्र होते तर अशा प्रकारे आपण कुरुवंशाची ही जी कथा आहे ती पाहिली तर तुम्हाला आता आता नाही हाड वाटत ना आता नीट लक्षात राहिली ना आता राहील ना कथा नीट चांगली लक्षात कारण मलाही होतं चार्ट तुम्हाला थोडासा हार्ड वाटत होता मागच्या क्लासमध्ये म्हणून मी विचार केला की आज आपण कथेच्या रूपामध्ये पाहूया तर तुम्हाला छान लक्षात राहील आणि मग तरी तुम्हाला काही डाउट्स असले तर तुम्ही मला ग्रुपमध्ये मेसेज करू शकता किंवा क्लास संपल्यानंतर आपण पुन्हा चर्चा करूया ठीक आहे मग आता त्याच्यानंतर आपण महाभारताची जी कथा आहे ती थोडक्यात पाहिली होती कशा प्रकारे कौरव कोण आहे पांडव कोण आहेत मग अर्जुनाने विलाप कसा केला होता कोण कोण या आ, श्लोक आ, या पहिल्या चॅप्टरमध्ये धुतराष्ट्राने म्हणले धुतराष्ट्रांनी म्हटलेला पहिला श्लोक आणि मग संपूर्ण भगवद्गीतेचे सातशे श्लोक आणि त्यापैकी अठरा अध्याय त्याचे आणि मग पहिले सहा जे अध्याय आहेत है, ते हँड योगा म्हणजे कर्मयोगा मग मधले सहा अध्याय हार्ट योगा म्हणजेच भक्ती योगा आणि शेवटचे सहा अध्याय म्हणजे आपले हेड योगा म्हणजेच ध्यान योगा असं आपण विभागीकरण हे पाहिलं होतं मग पाचशे पंचा चौऱ्याहत्तर श्लोक भगवान कृष्णांनी म्हंटलेले चौऱ्याऐंशी श्लोक अर्जुनानी म्हटलेले एक्केचाळीस श्लोक संजयाने म्हंटलेले तर पहिलाच श्लोक धृतराष्ट्राने म्हंटलेला आणि मग या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषादयोग कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सैन्याचं निरीक्षण करणे मग पुढे या अध्यायामध्ये आपण पाहिलं होतं धृतराष्ट्राची चौकशी पाहिली दुर्योधनाची भीती पाहिली आणि कोणी कोणी शंख फुंकले फुंकले आणि कोणाच्या शंखांचं नाव काय होतं इथंपर्यंत आपण पाहिलं होतं मग एकाच दृश्यावरच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा आपण यांची चर्चा केली होती मग त्याच्यानंतर पहिला श्लोक आपण पाहिला होता वाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय तर प्रकारे या या अशा प्रकारे धूतराष्ट्राच्या या गढूळ विचारांमुळे किंवा त्याच्या मनात आलेल्या या संशयामुळे कशा प्रकारे त्यांनी एकाच कुटुंबामधल्या दो चुलत भावंडांना भावंडांना वेगळं केलं त्याच्या गढूळ विचारांनी तर ता त्याच्यासाठी आपण भाताच्या तणातील शे भाताच्या शेतीचं सुद्धा उदाहरण पाहिलं होतं दुधाचं आणि लिंबाचं सुद्धा उदाहरण पाहिलं होतं मग संजय कोण होता हे आपण पाहिलं मग त्याच्यानंतर कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र असं का म्हणतात हेही आपण पाहिलं मग धृतराष्ट्राच्या चौकशीची कारणं आपण पाहिली त्याच्या मनाची अवस्था काय होती हे आपण पाहिलं मग जसं आता चर्चा केल्याप्रमाणे भाताच्या तणाची उपमा आपण पाहिली मग त्याच्यानंतर दुर्योधनांनी प्रकारे दुर्योधन कपटी आणि राजकारणी होता मग त्यांनी जाऊन गुरु द्रोणाचार्यांचे कान कसे भरले हे आपण पाहिलं तर आपण आता आपण आज एक स्टोरी पाहिली तर पुढच्या क्लासमध्ये म्हणजे बुधवारी मी तुम्हाला पुन्हा ही एक कथा सांगेन अजून एक जिथे द्रोणाचार्यांना जाऊन दुर्योधनांनी असं का सांगितलं की कोणता राजकारणी खेळ त्याच्या मनामध्ये चालला होता त्याच्या मागची नक्की कथा काय आहे हे मी तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये सांगेन मग पुढे आपण दुर्योधनाबद्दल माहिती पाहिली की तो कसा राजकारणी होता आणि विच, विचारांचा होता मग पुढे आपण कोणकोणते योद्धे कौरवांच्या बाजूने लढत होते आणि पांडवांच्या बाजूने लढत होते हे पाहिलं मग त्याच्यानंतर आपण अं संजयांनी सांग हे पाहिलं की सर्व पापी दुर्योधनाच्या पक्षात जे जे सामील झाले होते ते या कुरुक्षेत्राच्या युद्धात मारले जातील कारण ते अधर्माच्या बाजूनी होते हेही आपण पाहिलं मग आपण शंखनात पाहिला की भीष्म पितामह भीष्म यांच्या शंखनादाने युद्धाला त्यांनी आव्हान दिलं आणि अशा प्रकारे कौरवांकडून युद्धांचं आवाहन झालं होतं आणि मग त्याच्यानंतर कृष्णाचं पंचचन्न अर्जुनाचा देवदत्त भीमाने आपला पाऊंडरा हा शंख वाजवला युधिष्ठिराने अनन अननाथ विजय आणि मग आणि सुघोष आणि सहदेवानी मणिपुष्पक असे एका पाठोमाग एक आपापले शंख वाजवली आणि मग दुसऱ्या बाजूला आता पांढऱ्या घोड्यांनी काढलेल्या एका मोठ्या रथावर विराजमान भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघेही त्यांनी आपापले दिव्य शंख वाजवले मग त्याच्यामुळे जसं ही पृथ्वी पूर्ण धुमधुमून गेली आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदय याच्यासाठी आपण एक छोटस उदाहरण पाहिलं होतं लेवल वन मध्ये परीक्षा लिहिताना शेवटचे पाच मिनिट राहिले आणि घंटा वाजते वॉर्निंग बेल तेव्हा कसं आपल्या मनामध्ये थोडीशी भीती निर्माण होते किंवा आता आपण एक्झामला जातोय आणि एंटर होण्याच्या आधी पण पाच मिनिटं आधी एक बेल वाजते तेव्हा आता आपली एक्झाम सुरू होईल ते चांगलं होईल की नाही अशी मनामध्ये भीती वाटते जेव्हा ती वॉर्निंग बेल वाजते अगदी तसंच जेव्हा भगवंतांनी आपला शंखनाद केला होता तेव्हा दृतराष्ट्रपुत्रांच्या मनात सुद्धा भीती वाटली होती मग इथंपर्यंत आपण आपल्या पहिल्या क्लासमध्ये पाहिलं होतं तर आता आपण पाहणार आहोत पांडवांच्या विजयांची नऊ चिन्ह तर आपण हे पहिल्या लेवल वन मध्ये पण आपण शिकलो होतो तर मला कोणी सांगू शकेल का किंवा तुम्ही मध्ये सुद्धा लिहू शकता की विजयाची जी नऊ कारणं होती पांडवांच्या विजयांची नऊ कारणं ती कोणी सांगू शकेल का किंवा तुम्ही चॅटबॉक्समध्ये सुद्धा लिहू शकता ओके पद्मनाभ सांग तू सांगू शकतोस धर्मक्षेत्र दिव्यरथिध्वजा मोक्षदायकादशी भाग्यलक्ष्मी ऋषिकेश एकदम बरोबर खूप छान पद्मना खूप छान एकदम बरोबर उत्तर दिला आहेस तू तर अशा प्रकारे आपण पांडवांच्या विजयाची नऊ कारण पाहिली होती दिव्य रथ ज्याच्याबद्दल वर्णन आहे एक पॉइंट चौदाव्या श्लोकामध्ये मग धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे अशा प्रकारे या धर्मक्षेत्राचं महत्व आपण पहिल्या श्लोकामध्ये पाहिलं मग कपिध्वज म मग ज्याच्यावरती हनुमानांचं चिन्ह होत आणि अशा प्रकारे हनुमानांचा सुद्धा आशीर्वाद अर्जुनाला मिळाला होता आणि मग शंखनाथ ज्याच्याविषयी आपण आताच पुन्हा एकदा चर्चा केली मग त्याच्यापैकी त्याच्या बद्दल आहे सोळा ते एकोणीसाव्या श्लोकामध्ये मग गांधीव धनुष्य जे पशुपतास्त्र आहे मग अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर ते त्यक्त जीविता नवव्या श्लोकामध्ये आपण पाहिलं आणि मोक्षदा एकादशी ज्या दिवशी हा हे युद्ध चाललं होतं ती होती मोक्षदा एकादशी म्हणजे हे धर्मक्षेत्र तर होतच कुरुक्षेत्र पण या दिवशी जो ही योद्धा या युद्धामध्ये मारला जाईल दोन्ही पक्षांमधला त्याला मोक्ष मिळेल मग म्हणून हा जो दिवस होता तो अतिशय असा दिव्य असा दिवस होता मग आता भाग्यलक्ष्मी म्हणजे भाग्यलक्ष्मी म्हणजे हे भगवंत खुद्द भगवंत अर्जुनाच्या बाजूनी उभे होते मग भगवंत जिथे असतात तिथे भाग्यलक्ष्मी सुद्धा त्यांच्या सोबत असते आणि म्हणून अशा प्रकारे भाग्यलक्ष्मी सुद्धा अर्जुनाच्या सोबत असल्यामुळे त्या हे सुद्धा एक पांडवांच्या विजयाचं कारण होत मग पुढे ऋषिकेश मग ऋषिकेश म्हणजेच इंद्रियांचे स्वामी मग किंवा ज्यांनी विजय सगळ्या आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवलेला आहे किंवा या सगळ्या इंद्रियांचे जे स्वामी आहेत ते ऋषिकेश म्हणजेच भगवंत श्रीकृष्ण मग आता ते सुद्धा अर्जुनाच्या सोबतच आहेत आणि म्हणजे अर्जुनाच्या मनातली ही जी भीती होती ती ते भगवंत पाहतील कारण ते त्याच्या मनात बद्दल त्याच्या प्रत्येक इंद्रियांबद्दल ते जाणतात आणि मग या इंद्रियांवरती विजय कसा मिळवायचा याचं सुद्धा मार्गदर्शन ते अर्जुनाला करतील आणि म्हणून इंद्रियांचे जे स्वामी आहेत ऋषिकेश ते अर्जुनाच्या सोबत आहेत म्हणून हे सुद्धा एक अर्जुनाच्या विजयाच कारण आहे मग आता आपण इथे पाहूया पांडवांच्या विजयाची चिन्हे एकच मिनिट द्या सॉरी हा तर कृष्णाची वैयक्तिक उपस्थिती विजय निश्चित करते मग परम पुरुष भगवंत हे सारथी आहेत एक चौदाव्या श्लोकामध्ये जायस तू तर हा जो श्लोक आहे आता आपण श्लोक डिटेल मध्ये नको कारण आपल्याला तेवढा वेळ नाहीये तर आपण फक्त तेवढंच इथे जेवढं मेन्शन केलाय तेवढंच घेऊया मग ऋषिकेसाच्या रूपात कृष्ण शुद्ध भक्ताच्या इंद्रियांवर थेट तर नियंत्रण ठेवतो आता पहा जसं आपण आता चर्चा केली होती इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश म्हणून इथे भगवंतांना ऋषिकेश या नावाने उल्लेख केलेला आहे भगवंतांचा कारण जे शुद्ध भक्त आहेत त्यांच्या इंद्रियांवर भगवंत थेट नियंत्रण ठेवतात थे अर्जुन हा भगवंतांचा परम भक्त होता आणि म्हणून माझ्या मनात काय चाललंय हे तुला नक्कीच माहीत आहे आणि तू मला मार्गदर्शन करशील आणि याच मार्गदर्शनामुळे अर्जुनाचा विजय झाला होता हे आपण पाहिलेलं आहे मग आता भाग्याची देवी भाग्यलक्ष्मी जेव्हा जिथे परमेश्वर उपस्थित असतो तेथे ते भाग्य देवताही असते असते पतीशिवाय ती कधीच राहत नाही आणि जिथे भगवंत तिथे ते लक्ष्मी त्यांच्या मागे मागे आणि त्यामुळे सर्व भाग्याची हमी आहे म्हणून जो हे विजयाचं जे भाग्य होत ते सुद्धा पांडवांसोबतच होत मग स्थळ कुरुक्षेत्र जे पवित्र स्थान आहे आणि म्हणजे आपण पहिल्या श्लोकाचा अभ्यास करताना त्याची माहिती वाचली होती किंवा त्याच्याबद्दल चर्चा केली होती की ही युद्धावर पवित्र स्थानाचा प्रभाव मग जसं आता एक छोटस आपल्याला नॉर्मल लाईफ मधलं उदाहरण कि कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र है, कुरुक्षेत्र है, ते पवित्र स्थान आहे मग त्या पवित्र स्थानाचा पवित्र प्रभाव धर्माच्या बाजूने जे युद्ध लढतायत पांडवांवरती कशा प्रकारे झाला आता कोणी भक्त आता आपण खूप एक दोन उदाहरण समजा आपण सकाळी सकाळी मंदिरात जाऊन आलो आणि मस्त भगवंतांचं दर्शन घेऊन आलो तर मन किती प्रसन्न होतं सकाळ सकाळी भगवंतांचं दर्शन घेतल्यावर आणि तेच तुम्ही दुसरी दुसऱ्या कोठेही जा पण भगवंतांचं दर्शन घेतल्यावर सकाळी सकाळी तो जो आनंद मिळतो तो त्या मंदिरातला जो तसस, मंदीर, भग, प्रभाव असतो त्या क्षेत्राचा जो प्रभाव असतो तो आपल्याला दुसरीकडे कुठेच मिळत नाही मग अगदी तसच हे मंदिर मंदिरामध्ये जे भगवंतांचा प्रभाव किंवा जे वातावरण असतं ते आपल्याला कुरुक्षेत्र पवित्र स्थानामध्ये सुद्धा म्हणजे जी आपली तीर्थक्षेत्र आहेत का आपण तीर्थक्षेत्रांची वारी करावी कारण ती सगळी पवित्र स्थानं आहेत जी भगवंतांशी जोडलेली आहेत म्हणून आपण अशा पवित्र ठिकाणी भेट द्यावं आणि त्या पवित्र स्थानाचं जे महत्व असतं ते जाणून घ्यावं आणि भगवंतांचा आशीर्वाद घ्यावा म्हणून आपण आपल्या मोठ्यांकडून सुद्धा ऐकतो आणि नेहमी तुम्हालाही मम्मी पप्पा आजी आजोबा सांगत असतील की आपण तीर्थस्थळांना भेट देणं का महत्वाचं आहे मग अगदी तसंच कुरुक्षेत्र जे होतं हे अगदी पवित्र स्थान होतं आणि पवित्र ठिकाणी वातावरण सुद्धा पवित्र असतं आणि सगळ्या गोष्टी सुद्धा पवित्र घडत असतात आणि म्हणून या पवित्र भूमीवर जे काही घडेल ते धर्माच्याच बाजूनी आणि धर्माचाच विजय होईल आणि त्यामुळे हे जे कुरुक्षेत्राची ही जी भूमी होती ती सुद्धा विजयामध्ये तिचा मोलाचा वाटा होता मग अर्जुनाच्या ध्वजावरती हनुमान हनुमानांनी सुद्धा अर्जुनाला इथे आशीर्वाद दिला होता या ध्वजाच्या रूपाने ते अर्जुनाच्या सोबत उपस्थित होते आणि त्रेता युगामध्ये प्रभू श्रीरामांना सुद्धा विजय मिळवून देण्यासाठी त्यांनी मदत केली होती आणि अशा आणि प्रभू श्रीराम म्हणजे भगवंतांचे स्वरूप आणि म्हणून इथे पुन्हा भगवंतांच्या मदतीला भगवंतांच्या भक्ताच्या मदतीला ते या ध्वजाच्या रूपामध्ये उपस्थित होते मग आता शंखनाद हे भगवान विष्णू शंख म्हणजे भगवान विष्णूंचा प्रतीक आहे मग हे अप्रत्यक्षपणे भीष्म आणि पांडवांच्या शंखांनी सूचित केलेलं आहे आणि मग शंखनाजाचा इफेक्ट कसा झाला कशा प्रकारे कौरव घाबरले भा, गेले हे आपण पाहिलं मग आंतिंद्रिय शंख कृष्ण आणि अर्जुनाच्या शंखाचा उल्लेख अंतिंद्रिय म्हणून केलेला आहे मग दुर्योधनाला शांत करण्यासाठी भीष्माचे शंख आणि मग अर्जुनाला दिलेला अग्निदेवाचा रथ सर्व दिशा जिंकण्यास सक्षम असतो अर्जुनाचा जो दिव्य रथ होता तो अग्निदेवतेने अर्जुनाला दिलेला होता आणि असा हा स्पेशल रथ होता म्हणजे कुठल्या ज्या दाही दिशा आहेत ना त्या दाही दिशांना सुद्धा हे हा जिंकू शकेल असा हा दिव्य रथ होता आणि म्हणून हे रथ सुद्धा अर्जुन पांडवांच्या विजयाचं एक चिन्ह होतं मग आपण पाहिलं की जेव्हा शंखनाथ झाला कशा प्रकारे ही हृदय चिरडली गेली कौरवांची आणि ते कसे भयभीत झाले पांडवांच्या शंखांनी कौरवांची मने उद्ध्वस्त केली आणि परंतु पांडवांची मात्र ती तुटली नाहीत का तर ते भग ते सगळे भगवंतांचे भक्त होते आणि ते कधीच आपल्या आयुष्यात अधर्माच्या बाजूने चालले नव्हते पण कौरव मात्र फक्त आणि फक्त नेहमी अधर्माच्याच बाजूने चालायचे आणि म्हणून कौरवांना भीती वाटली म्हणजे आता एक याचा आपण आपल्या प्रॅक्टिकल लाइफ मध्ये जर विचार केला तर पहा जो चूक करतो त्याच्या मनात एखादी भीती असतेच की आता मी तर चूक केलेली आहे आता माझं कसं होणार म्हणून पण जो कधीच किंवा ज्यांनी खोटं बोललेलं असतं त्याच्या मनात बॅक ऑफ द माइंड एक गोष्ट नेहमी चालत असते की माझं जर खोटं पकडलं गेलं तर मला शिक्षा मिळेल बरोबर आहे की नाही परंतु जो नेहमी सत्य बोलतो त्याला कधीच कोणत्या गोष्टीची भीती नसते कारण त्यांनी कधीच कोणाचा वाईट सुद्धा केलेलं नसतं आणि त्यांनी नेहमी सत्याची बाजू घेतलेली असते मग अशाच प्रकारे पांडवांचा आणि कौरवांचा सुद्धा इथे परिस्थिती आहे तर आपण पुढे पाहूया मग आता एकविसाव्या आणि बावीसावा श्लोक अर्जुनाने सैन्याचे निरीक्षण केले आता या श्लोकामध्ये पाहतो अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेच्युत यावदेतरिक्षे क्षेहं योधधुका योधधुकामान् अवस्थितान् कौमार्या सह योद्धव्यम् अस्मिन् स्मरण अस्मिन् स्मरणं समुद्य समुद्यमे मग अर्जुन म्हणाला हे अतुलनीय माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये काढा म्हणजे मी येथे उपस्थित असलेल्यांना ज्यांना युद्धाची इच्छा शस्त्रा, शस्त, आहे आणि ज्यांच्याशी मला या शस्त्राच्या शस्त्रांच्या परीक्षेत लढायचे आहे त्यांना मी पाहू शकेन मग पुढे तेविसाव्या श्लोकामध्ये आता धृतराष्ट्र पुत्राला प्रसन्न करण्यासाठी जे येथे युद्धासाठी आले आहेत त्यांना मला पाहू दे मग आता जसं आपण या फोटोमध्ये पाहतो इथे आता अर्जुनाने का बर भगवंतांना से, दोन्ही सैन्यांच्या मधोमध आपला रथ आणून ठेवण्यासाठी सांगितला का बरं सांगितला तर आता कोण माझ्या बाजूने युद्ध लढायला आले लढण्यासाठी आलेला आहे आणि कोण माझ्या शत्रू पक्षामध्ये युद्ध लढण्यासाठी आलेलं आहे हे मला पाहायचं आहे म्हणून आता भगवंतांना अर्जुन विनंती करतोय की तुम्ही दोन्ही सैन्याच्या मधोमध रथ आणता का म तिथे राहून त्यांनी पाहिलं की कोण धृतराष्ट्रांच्या पक्षामध्ये आहेत शत्रू पक्षामध्ये आहेत मग आता इथे कसं तर आता आपण फ्रेंड्सचे सुद्धा ग्रुप असतात आपले स्कूलमध्ये तर मग आपण आपले विचार ज्यांच्यासोबत जुळतात अशांसोबतच आपण मैत्री करतो जो काहीतरी आपल्याला आवडत नाही असं बोलत असेल त्यांच्याशी आपण जास्त मैत्री करत नाही आणि मग त्या दोघांचा वेगळा ग्रुप बनतो आणि जे म्हणजे हे वेगळे समविचारी जे असतात ते सोबत असतात आणि म्हणून शिला प्रभूपात आपल्याला नेहमी सांगतात की आपली जी संगत असते ती खूप महत्वाची असते आणि म्हणून आपण नेहमी भक्तांशी आपला संग करावा मग त्या लेवलचा जरी विचार नाही केलं तरी सुद्धा तुम्ही आपण स्कूलमध्ये जर विचार केला जो चांगला अभ्यास करतोय जो मम्मी पप्पांचा ऐकतोय किंवा स्कूलमध्ये टीचर्सचा ऐकतोय आपण अशा चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री करायचा पाहतो जेणेकरून आपण आपण आता आई सुद्धा कधी कधी म्हणत असते संगतीचे वाण नाही तरी गुण मग समजा आपण अशा चांगल्या सवयी नसलेल्यांशीच दोस्ती केली तर आपल्याला सुद्धा अशा सवयी लागायची शक्यता असते आणि म्हणून आपण चांगल्यांशी संगत करतो मग इथे असंच हे दृश्य अर्जुन पाहत होता की माझ्या सैन्यामध्ये कोण आहे आणि शत्रु पक्षामध्ये कोण आहे कारण जो धर्माच्या बाजूनी चालतोय तोच पांडवांच्या पक्षामध्ये असणार आणि जो अधर्माच्या बाजूनी चालतोय तो कौरवांच्या पक्षामध्ये असणार आणि हे पाहायचं होतं म्हणून अर्जुनाने भगवंतांना विनंती केली आता कृष्ण हा भक्तपराधीन आहे म्हणजेच आता अर्जुनाने भगवंतांना अच्युत म्हणून संबोधले आहे त्याच्या भक्तांबद्दलच्या प्रेमात कधीही कमी पडत नाही आणि भगवान कृष्णांनी प्रेम आणि अकारण दयेमुळे सारथीचे पद स्वीकारले भगवान कृष्ण आपल्या निष्काम शुद्ध भक्तांची सेवा करण्यात आनंद घेतात कोणत्याही स्थितीत त्यांच्या वर्चस्वाला कधीही आव्हान दिले जात नाही मग आपण पहिल्या लेवल वन मध्ये जेव्हा अभ्यास केला तेव्हा आपण भगवंत किती दयाळू आहेत आणि आपण जितकं प्रेम त्यांच्यावरती करतो त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आपल्या भक्तांवरती ते करतात आपण जर एक पाऊल भगवंतांपुढे भगवंतांकडे आपण घातलं तर दहा पावलं पुढे येऊन भगवंत आपल्या भक्ताची भक्ती त्याचं प्रेम स्वीकारतात आणि त्याच्यासाठी आपण उंदराचं उदाहरण पाहिलं होतं ज्याला वात म्हणजे चेरी समजली चेरी असे वाटली आणि मग तो खायला निघाला होता ते पाहिलं आणि आपण खारुताईचं उदाहरण सुद्धा पाहिलं जिथं तिने थोडीशी आपल्या परीने भगवंतांची सेवा करण्याचा प्रयत्न केला होता आणि भगवंतांचं प्रेम आपण तिच्यासाठी पाहिलं होतं खारुताईसाठी सुद्धा आपण भगवंतांचं प्रेम पाहिलं किंवा आपण प्रभू श्रीरामांच्या कथेमध्ये शबरीसाठी त्यांचं प्रेम कारण तिने किती प्रेमाने आणि आपुलकीने भगवंतांसाठी बोर जमा केली होती आणि भगवंतांनी त्याचा स्वीकार केला आणि इतके परम दयाळू भगवंत आहेत भगवंतांसाठी केलेली छोट्यासली छोटी गोष्ट सुद्धा ते कधीच विसरत नाहीत आणि मग याच्यासाठी आपण गजेंद्र मोक्षांची गजेंद्रांची कथा सुद्धा पाहिली होती मग भगवंत आपल्या भक्तांवरती एवढं प्रेम करतात आणि म्हणूनच त्यांनी अर्जुनाचं सारथ्य स्वीकारलं होतं सारथीचं पद स्वीकारलं होतं त्यांनी असं म्हटलंच नाही की मी तिन्ही लोकांचा स्वामी आहे मी पूर्ण पुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्ण आहे आणि मी कोणाच्या आता जर आपण आपल्या प्रॅक्टिकल भाषेमध्ये जर विचार केला तर ड्रायव्हरचं काम केलं होतं त्यांनी हो ना म्हणजे अर्जुनाचे सार सारथी बनले होते रथाचे ते आणि का तर तो भगवंतांचा इतका मोठा भक्त होता इतका परम भक्त होता आणि त्यांचा परम मित्र सुद्धा होता लहानपणापासूनचा आपला मित्र आणि आपल्या भक्ताला ते संकटात कधीच एकटे सोडत नाहीत आणि प्रत्येक वेळी भगवंत आप संकटात आपल्या भक्ताला मदत करतात आणि आपण पुढे जाऊन गीतेमध्ये शिकणार आहे की ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्माच्या रूपाने स्थित असतात आणि त्यांच्या डोक्यामधला मनामधला जो अज्ञान रूपी अंधकार आहे तो दूर करतात आणि इथे तर त्यांच्या परम मित्राची गोष्ट होती आणि मित्राच्या मदतीला ते होते आणि इतके परमदयाळू भगवंत त्यां ज्यांना अच्यूत असं म्हटलं जात ते भगवंतां भक्तांबद्दलच्या प्रेमात कधीही कमी पडत नाहीत आणि म्हणून त्यांनी अर्जुनाचं सारथ्य केलं होतं या महाभारताच्या युद्धामध्ये मग आता अर्जुनाला सैन्याचं निरीक्षण का बरं करायचं होतं तर अर्जुन शुद्ध भक्त असल्याने त्याला युद्ध करण्याची इच्छा नव्हती मग त्याला युद्ध न करण्याची पाच कारण होती तर कोणाकोणाला आठवतं कोण मला सांगू शकेल बरं अर्जुनाच्या विलापाची जी पाच कारण होती पद्मनापनी आता सांगितलं होतं ना तू मला आणखी कोणाला तरी पाहू दे मिनिट अं ध्रुव तू सांगतोस अनम्यूट कर ओके अनम्यूट करता येत नाहीये का ठीक आहे मग आम्ही आपण कोणाला आणखी किंवा तू लिहू शकतोस चॅटबॉक्स मध्ये जर अनम्यूट करता नसेल तर अनम्यूट करता येत नसेल तर ओके वेदांत तुला सांगायचंय अर्जुनाच्या विलापाची पाच कारण कोणती होती नाही लक्षात एक येत असेल तर सांगता जे पण अर्थ होते अर्जुन का दुःखी झाला होता त्याला का मला युद्ध नाही करायचं असं का बरं वाटत होत आठवते का तुला आठवत नसेल तर आपण पुन्हा रिपीट करूया पुन्हा आपण चर्चा करूया त्याच्याबद्दल सौम्या तुला आठवते अर्जुन का दुखी होता का त्याला युद्ध नव्हतं करायचं मला फक्त अर्जुनाचे एकच कारण आठवते हा ना ना आ, सांग ना एकच कारण चालेल अर्जुनाचे त्यांना विद्या दिली होती आणि ध्रुव फुल दया हुँ? आनंद नाही म्हणजे त्याला आनंद वाटत नव्हता की आपण दुसऱ्यांना मारावं म्हणून पाप होणार आपल्या हातून पाप होणार परंपरागत हे होत म्हणजे ते आपले सगळे नातेवाईकच ना। होते नाते ना पारिवारिक परंपरा होती म्हणजे ती आपले सगळे नातेवाईक होते आपण कसं मारणार आणि आणि काहीतरी असं म्हणजेच हे युद्ध करू की नको नको असा त्याला असं म्हणजेच खूप छान खूप छान प्रयत्न केले तुम्ही सगळ्यांनी तर आता आपण वाचूया इथं काय काय दिलंय बरं तर अवांछित युद्धाची मागणी करण्यासाठी ते जे जा, जाते नातेवाईक किंवा चुलत भावंड होती ते किती झुकले झुकले आहेत हे त्याला पाहायचे होते मग दृष्ट मनाच्या दुर्योधनाला ख्रुश करणाऱ्या समर्थकांना पाहायचं होतं की या दुर्योधनाला समर्थन करण्यासाठी कोण कोण तिथं आलं आहे म्हणून त्याला सैन्याचं निरीक्षण करायचं होतं मग त्यांच्या ताकदीचा अंदाज सुद्धा घ्यायचा होता अर्जुन हा श्रेष्ठ धनुर्धर होता आणि श्रेष्ठ योद्धा सुद्धा होता त्याला युद्धनीतीचं कौशल्य अतिशय कौश... युद्धनीतीमध्ये तो पारंगत होता मग आता आता त्याला युद्ध लढायचं आहे तर मग आपल्या शत्रू पक्षात कोणकोण आहे त्यांची ताकद किती आहे आणि त्यांच्या बाजूनी कोणकोण किती म्हणजे दुर्योधन तर खालच्या लेवलला घसरलंच आहे पण त्याच्यासोबत आणखी कोणकोण खालच्या लेवलला घसरलेला आहे आणि त्यानुसार आपल्या युद्धनीतीचं कौश आपल्या युद्धनीती आपण आखूया आपल्या युद्धाची आपण रचना करूया म्हणून त्याला सैन्याचं निरीक्षण करायचं होतं आणि मग शांतता प्रस्तावासाठी नाही त्याला शांततेचा प्रस्ताव नव्हता करायचा पण त्यांच्या ताकदीचा अंदाज घ्यायचा होता मग पुढे भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही पक्षांच्या सेनांमध्ये रथ काढला इथे आपण या फोटोमध्ये पाहतोय तसा मग भीष्म द्रोण आणि जगातील सर्व सरदारांच्या योद्ध्यांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले हे पहा पार्थ सर्व कुरु येथे जमले आहेत आता आला भगवंतांचा श्लोक भगवंत इथे म्हणताहेत की पार्थ हे अर्जुना ज्याचे सारथी भगवंत बनले होते आणि म्हणून त्यांना इथे पार्थ सारथी असं म्हटलं जात तर ते म्हणतायत वंशा की आता पहा की कोण कोणते कुरु वंशामधले वंशज किंवा कुरु फॅमिली मधले लोक इथे भीष्म आहेत द्रोणाचार्य आहेत आणि आणखी अनेक योद्धा आहेत ते त्यांचे कौरवांच्या बाजूने उपस्थित आहेत त्यांना तू पहा मग आता कोण कोण होत बर भीष्म आणि सोमदत्ता सारखे आजोबा होते द्रोणाचार्य आणि कृपाचार्यांसारखे गुरु होते शल्य आणि शकुनी सारखे मामा सुद्धा शत्रुपक्षातच होते दुर्योधनासारखा अचुलत भाऊ भाऊ सुद्धा शत्रुपक्षातच होता दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मणासारखा पुत्र सुद्धा पुत्रासोबत सुद्धा त्याला युद्ध करायचं होतं अश्वत्थामासारखा मित्र सुद्धा शत्रुपक्षातच होता आणि कृतवर्मासारखे सारखे शुभचिंतक सुद्धा शत्रुपक्षात पक्षात होते आता भगवंतांनी का बरं सांगितलं अर्जुनाला की पहा कोण कौन कोण आहे तर ज्यांना तू आपलं समजत होताच आपले नातेवाईक आपले आजोबा आपले गुरु आणि आपला मित्र असं समजत होतास ते सगळे तुझ्या विरुद्ध लढत आहेत शत्रु पक्षामध्ये हे तू बघ असं अर्जुन भगवंत सॉरी भगवंत अर्जुनांना सांग अर्जुनाला सांगत होते मग तेथे अर्जुनाला दोन्ही पक्षांच्या सैन्यात त्याचे वडील आजोबा शिक्षक मामा भाऊ पुत्र नातू मित्र आणि सासरे सगळेच हितचिंतक दिसत होते आणि कोणती पुत्र अर्जुनाने जेव्हा हे सर्व विविध प्रकारचे मित्र आणि नातेवाईक पाहिले तेव्हा तो करुणेने भारावून गेला आणि असं बोलला मग आता त्याला खूप दुःख झालं जेव्हा आपले सगळे नातेवाईक आपले सगळे सखे जेव्हा शत्रू पक्षामध्ये आहेत हे सगळं पाहून तो अतिशय दुःखी झाला मग आता अठ्ठावीसाव्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतोय अर्जुन उवाच द्वेष्टं स्वजनं कृष्ण युयुत्सम समुपस्थितं सीदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती माता अर्जुन इथे म्हणतोय की माझ्या प्रिय कृष्णा माझे मित्र आणि नातेवाईक माझ्या समोर अशा लढाऊ भावनेने उपस्थित झालेले पाहून मला माझ्या शरीराचे अवयव थरथर कापत आहेत आणि माझे तोंड कोरडे पडलेले आहे आता समजा आपण इमॅजिन करू शकतो की आपल्याच ज्या भीष्म पितामांसोबत आजोबांसोबत तो लहानाचा मोठा झालेला आहे जेव्हा पितृछत्र हरवलं होतं तेव्हा भीष्म पितामहांनी लहानाचं मोठं केलं होतं पितृछाया दिली होती ज्या द्रोणाचार्यांनी युद्धनीतीचं कौशल्य शिकवलं बाण कसा पकडायचा पासून बाण कसा चालवायचा शत्रूला चिरफाड शत्रूची चिरफाड कशी करायची आणि कोणत्याही युद्धात कसं जिंकायचं युद्धनीतीचं कौशल्य ज्यांनी शिकवलं ते द्रोणाचार्य सुद्धा समोर दिसत होते आणि जो पुत्र अभिमन्यू सारखाच त्याला रिस्पेक्ट दिलेला त्या पुत्रासारखा त्याला पाहत होते ते पांडव लक्ष्मणाला तो सुद्धा शत्रू पक्षात आहे ज्याला मित्र समजत होतो तो सुद्धा शत्रू पक्षात आहे मग असं सगळ्यांना पाहून आता अर्जुन अर्जुनाचे अर्जुना हातपाय थरथर कापत होते आणि त्याचं तोंड कोरडं पडलेलं होतं मग शरीर थरथर तर कापतच होते डोक्यावरचे केस सुद्धा उभे झाले म्हणजे आता जसं आपण शॉक शॉक मध्ये आपण एखादी गोष्ट पाहतो जी एक्सपेक्टेड नव्हती आपल्याला आपण ती पाहतो आणि एकदम असं आपण शॉक होतो की हे काय चाललंय असं अर्जुनाला तसा शॉक लागला तो शॉक बसला एक मानसिक धक्का बसला त्याला की माझेच सखे सो सगळे माझे सखे संबंधी माझ्यासोबत युद्ध लढण्यासाठी आले आहेत काय हे फक्त त्यांना या, या राज्याची अपेक्षा धनाची अपेक्षा आणि त्याच्यासाठी हे यांनी युद्ध रणभूमीवर आता युद्ध लढता येत ते माझ्यासमोर मग आता हे सगळं पाहताना त्याला असा मोठा धक्का लागला की हातात असलेलं त्याचं जे गांडीव धनुष्य होतं ते हातातून त्याचं निसटलं होतं आणि त्याची त्वचा ही जळत होती मग त्याला उभंही राहता येत नव्हतं आणि तो, तो विसरत चालला आहे की माझं मन का इतकं दुखी होत आहे का हेलावत आहे मग तो कृष्णांना इथे केशी राक्षसाचा वध करणारा असं संबोधत आहे आणि केवळ दुर्दैवाची कारणच मला दिसत आहेत आणि मी इथे हा केशव असं संबोधलं आहे त्यांनी भगवंतांना का तर त्यांनी केशी राक्षसाचा वध केला होता मग जसा तुम्ही राक्षसाचा वध करू शकता मग यांचा मनातल्या राक्षसाचा तुम्ही का वध करू शकत नाही आणि युद्ध थांबू शकत नाही का मी अशा माझ्या नातेवाईकांसोबतच कसा युद्ध करू म्हणून तो एकदम शॉक मध्ये झाला होता आणि त्याची त्याच्या शरीराची ही अवस्था झाली होती की तो त्याचे शरीर थरथर कापत होतं तोंड कोरडं पडलं होतं केसाची डोक्यावरचे केस उभे राहिले होते हा धनुष्य हातामधून निसटलं होतं आणि त्याची त्वचा जळत होती म्हणून हे केशी राक्षसाचा वध करणाऱ्या केशव हे भगवंता ही फक्त मला दुर्दैवाचीच कारण दिसत आहेत माझं मन हे हेवत आहे विचलित होत आहे आणि खूप दुःखी होत आहे आता मी काय करावं बरं आता पहा मग अर्जुन हा भगवंतांचा मित्र होता खुद्द भगवंतांचा मित्र म्हणजे किती दयाळू असणार तो सुद्धा आणि भगवंतांचा परम भक्त होता मग जो अतिशय परम दयाळू असतो जो भक्त असतो तो अशा परिस्थितीत नक्कीच तो शॉक होतो किंवा तो एकदम भयभीत हो, भयभीत नाही तो तणावामध्ये येतो की माझ्या स्वकीयांसोबत मी कसं युद्ध करू मग त्याचे कोणकोणते परिणाम झाले पुन्हा पहा हातपाय थरथर झाले थरथरत होते तोंड कोरडे पडले होते संपूर्ण शरीर थरथरत होत केस डोक्यावरची केस उभी राहिली होती गांडीव धनुष्य हातातून सुटक सरकत होत त्वचा ही जळजळत होती पाय उभे राहण्यास असमर्थ होते आणि मन हेलावत होत तो पूर्ण मन त्याचा हदरून गेलं होतं तर याच्या त्याच्या अर्जुनाला कस अर्जुनाचा अर्जुनावरती कसा इफेक्ट पडला असा जर प्रश्न आला तर आपल्याला हे सगळं लिहायचं की तणावाची लक्षणं कोणती होती अर्जुनावरती कोणती लक्षणं दिसत होती त्याच्या तणावाची देवा त्यांनी शत्रु पक्ष शत्रु पक्षातल्या लोकांना पाहिलं हे आपण लक्षात ठेवायचे एक मिनिट हा तर आता एकविसावा श्लोक आता अर्जुनाला आता त्याचं हृदय हेलावत होत आणि त्याला आता युद्ध नाही करायचं त्याला आता तो आता कारण सांगतोय भगवंतांना न श्रेयो अनुपश्यामी हत्वा स्वजनमा न कांक्षे विजयम कृष्ण च राज्यम सुखानी च या युद्धात माझ्या स्वतःच्या नातेवाईकांना मारून काहीही चांगले कसे घडू शकते हे पाहत मी पाहत नाही किंवा मी माझ्या प्रिय कृष्णाला त्यानंतर कोणत्याही विजयाची राज्याची किंवा आनंदाची सुद्धा इच्छा करू शकत नाही मग आता तो भगवंतांना म्हणतोय की आता माझी अवस्था अशी झाली आहे की माझ्याच नातेवाईकांना मारून मी कसला आनंद साजरा करणार आहे मी काय करू हे राज्य घेऊ का विजयाचा आनंद कोणासोबत साजरा करू कि राज्याचा आनंद कशाचा आनंद साजरा करू आणि कोणासोबत या माझ्याच नातेवाईकांना पाहून माझ्या शत्रू पक्षात माझी ही अवस्था झाली आहे मग मा त्यांना मारून कसं काय चांगलं घडू शकतं भगवंता असा प्रश्न पहा असा विलाप तो करतोय या फोटोमध्ये आपण पाहतोय मग पुढे तर आता आपल्याकडे वेळ जास्त नसल्यामुळे आपण श्लोक राहू देऊया फक्त आपण भाषांतर बघूया तर पुढे आता तो भगवंतांना म्हणतोय हे गोविंदा या रणांगणावर ज्यांच्यासाठी आपण इच्छुक आहोत ते सर्व तयार झाल्यावर आपल्याला राज्य आनंद किंवा स्वतः जीवनाचा आनंद किंवा स्वतः जीवनाचा काय उपयोग आहे हे मधुसूदना जेव्हा शिक्षक पिता पुत्र आजोबा मामा सासरे नातवंडे मेहणे आणि इतर नातेवाईक आपले प्राण आणि संपत्ती सोडून माझ्या समोर उभे आहेत तेव्हा मी काय इच्छा करावी त्यांना मारण्यासाठी जरी ते अन्यथा मला मारतील हे सर्व प्राणी मात्रांचे पालन करते मी तिन्ही जगाच्या बदल्यातही त्यांच्याशी युद्ध करण्यास तयार नाही ही, ही पृथ्वी सोडा धृतराष्ट्रपुत्रांना पुत्रांना मारून आपल्याला कोणता आनंद मिळणार आहे मग सक, आता तो इथे पहिलं कारण सांगतो त्याला आनंद नाही सखे सगळे आता कोण कोण समोर उपस्थित होता आपण हे पाहिलं मग यांना जर मारलं तर मी त्यांना मारून हे युद्ध जिंकेन आणि मग ही पृथ्वी जरी जिंक मिळत असेल पृथ्वी तर तरी मी यांना मारून तरी काय करू मला माझ्या नातेवाईक हवेत पृथ्वी नव्हे मला हे राज्य जिंकायचं नाहीये या धृतराष्ट्र पुत्रांना म्हणजेच माझ्याच भावंडांना माझ्याच नातेवाईकांना शिक्षकांना पिता पुत्र आजोबा यांना मारून मला कसला मला आनंद मिळणार आहे याच्यात मला अजिबात आनंद नाही तर हे युद्ध करण्यात मला अजिबात आनंद नाही असं तो इथे भगवंतांना सांगतोय मग पुढे श्लोकामध्ये आपण पाहतो जर आपण अशा आक्रमकांना मारले तर पाप आपल्यावर मात करेल म्हणून धृतराष्ट्र आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही हे कृष्ण भाग्य देवतेचे पती आपण काय मिळवावे आपण काय मिळवावे आणि आपल्याच नातेवाईकांना मारून आपण कसे आनंदी होऊ शकतो जसं आता आपण डिस्कस केल्यासारखं तो दुःख व्यक्त करतो येतो आणि त्याला आनंद नाही येतो काय म्हणतो आता पहा हे युद्ध मी करतोय क्षत्रिय आहे मी माझं कर्तव्य म्हणून मी जर युद्ध केलं तर मला पाप लागेल माझेच काका आणि त्यांची मुलं आणि यांना मारणं हे काहीही योग्य नाही म्हणून तो भगवंतांना हे भाग्य देवतेचे पती माधव म्हणून हाक मारतोय त्यांना म्हणतोय की मी यांना मारून काय बरं मिळवेन आता समजा आता आपण जसं आपला आनंद उत्सव सण वा आपले बर्थडेज किंवा सेलिब्रेशन आपल्या फॅमिली सोबत साजरे करतो आपण पूर्ण फॅमिलीला दिवाळी दसऱ्याला बोलवतो किंवा जन्माष्टमी साजरी करतो आपण सगळ्यांसोबत मिळून साजरी करतो मग जेव्हा मी हे ज हे युद्ध जिंकेन मग हा आनंद मी कोणासोबत साजरा करू जेव्हा त्यांना मी स्वतःच मारलेला असेल त्यांना मारून मी कसा आनंदी होऊ शकतो हे युद्ध जिंकलं तरी सुद्धा मी आनंदी होऊ शकणार नाही भगवंता हे भाग्य देवतेच्या पती म्हणजे हे माधवा मी कधीच हे युद्ध जिंकून आनंदी होऊ शकणार नाही असं तो भगवंतांना इच्छा आपला विचार सांगतोय मग सहा प्रकारचे आक्रमक आता भगवंत सांगतायत की त्याला युद्ध हे करावंच लागणार आता का त्याचं हे आहे सहा प्रकारचे आक्रमक लोक असतात कोण कोण असतात की ज्यांना मारणं म्हणजे पाप नसतं असं भगवंत अर्जुनाला इथं मार्गदर्शन करतायत पहिला विष देणारा दुसरा जाळपोळ करणारा तिसरा जो प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करतो चौथा चोर आणि पाचवा जो दुसऱ्याच्या जमिनीवर कब्जा करतो आणि सहावा जो दुसऱ्याच्या पत्नीचे हरण करतो मग विष देणारा दुर्योधनाने भीमाला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता जाळपोळ करणारा दुर्योधनाने पांडवांसाठी ला, लाखाचे जे घर होतं बांधण्याची व्यवस्था केली होती आणि ते हल्ला करण्याच्या तयारीत असताना ते जाळून टाकण्याचा कट रस, होता त्याच्यानंतर चोर शकुनी मामांनी फासाच्या खेळात फसवून त्यांची सर्व संपत्ती लुटली होती मग नंतर जमिनीवर कब्जा करणे पाहिलं तर पंडू राजाचं राज्य होतं आणि कायद्याने पांडवांना मिळायला हवं होतं मुलं मोठी झाली तरी तरी सुद्धा कौरवांनी त्यांच्या राज्यावरती कब्जा केला होता मग दुसऱ्याच्या पत्नीचं हरण करणे शेवटी द्रौपदीला फासाच्या खेळादरम्यान त्यांनी तिचं वस्त्रहरण केलं होतं आणि एकदा जयद्रथाने सुद्धा तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे सुखीच्या मार्गाने दुसऱ्याच्या पत्नीचं हरण करण्याचा प्रयत्न केला होता मग जे सहा प्रकारचे आक्रमक असतात ते सहाही गुण या कौरवांमध्ये होते मग आता पुढे पाप मग आता तो भगवंतांना म्हणतोय हे जनार्दना जरी ही माणसे लोभाने ग्रासलेली एखाद्याच्या कुटुंबाची हत्या करण्यात किंवा मित्रांशी भांडण करण्यात का, काहीही दोष पाहत नसली तरी ज्यांना कुटुंबाचा नाश करण्याचा अपराध दिसतो आपण या पापात का बर गुंतावे मग समजा आता अर्जुन काय म्हणत होता की मला आनंद नाही मग आता तो काय म्हणतोय की ज्या गुरुंनी हे युद्ध कौशल्य शिकवलं त्यांना जर मी मारलं तर मला पाप नाही का लागणार माझ्या आजोबांवरती मी बाण चालव चालवलं तर मला नाही का लागणार माझ्या पुत्रावरती माझ्या नातवावरती किंवा माझ्या मित्रांवरती सगळ्या माझ्या आपतेष्टांवरती माझ्या हितचिंतकांवरती जर मी बाण चालवला कुटुंबाचा नाश करण्याचा अपराध मी करतोय हे युद्ध करून मग मी का बरं या पापाचा भागीदारी व्हावं हे मला करायचं नाहीये भगवंता असं अर्जुन या श्लोकामधून भगवंतांना म्हणतोय मग आता पुढच्या श्लोकामध्ये त्याच तिसरं कारण कौटुंबिक परंपरा मग आता हे जर युद्ध मी लढलं तर कौटुंबिक परंपरा ही नाश होईल नष्ट होऊ शकते मग कशी तर जे सैनिक युद्ध लढण्यासाठी युद्धभूमीवर आले आहेत ते मारले समजा मारले गेले तर उर्वरित कुटुंब जे आहे पाठीमाग राहिलेलं सैनिक तर फक्त एकटाच घराचा करता पुरुष लढण्यासाठी आला होता आणि मग तो जर मारला गेला मग त्यांच्या कुटुंबाचं काय त्यांचे आई वडील आपल्या पुत्र हरपतील त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या विधवा होतील इतक्या लहान वयामध्ये त्यांची मुलं जी आहेत ती अनाथ होतील त्यांच्या डोक्यावरून पित्याचं छत्र हरपेल मग घरातला करता पुरुषच जेव्हा हरवला जेव्हा मृत्यूमुखी पडला आहे युद्धामध्ये मारला गेलं आहे मग त्या घराचं काय मग त्या घरावरती घरामध्ये जे विधी परंपरा आहेत त्या कोण पाळणार मग त्या घरामध्ये करता पुरुष नसेल तर मग ते घर कसं चालणार मग अशा प्रकारे अ, ती मुलं सुद्धा वेगळ्या मार्गाला लागू शकतात आणि त्या घरातल्या स्त्रिया सुद्धा वेगळ्या मार्गाला लागू शकतात मग कुटुंब अशा प्रकारे अधर्मात गुंतलं जाऊ शकत मग अशा प्रकारे या या संपूर्ण सैनिकांच्या नातेवाईक किंवा युद्धभूमीवर जे मारले जातील त्यांच्या कुटुंबांच्या पारिवारिक परंपरा नष्ट करण्यामध्ये मला आनंद नाहीये भगवंता असा अर, अर्जुन भगवंतांना म्हणतोय मग पुढच्या श्लोकामध्ये जेव्हा कुटुंबामध्ये अधर्म प्रगल्भ होतो तेव्हा हे कृष्ण कुटुंबातील स्त्रिया अपवित्र होतात आणि स्त्रीत्वाच्या अधक पतनातून हे वृष्णीचे वंशज अवांछित संतती उत्पन्न होते मग जेव्हा घरात करता पुरुष नाहीये तर स्त्रिया अपवित्र होण्याचा धोका असतो तिथे आणि मग त्याच्यामधून अवांछित संतती उत्पन्न होण्याचा सुद्धा धोका असतो मग अशा प्रकारे कौटुंबिक परंपरा ही कशी नष्ट होऊ शकते हे बग, अर्जुन भगवंतांना समजून सांगण्याचा भगवंतांना विनंती करण्याचा प्रयत्न करतोय का तर ही त्याची युद्ध न करण्याची कारण आहे आणि ते त्याला स्पष्ट करायचे आहेत कारण तो एक थोर योद्धा आहे आणि तोच युद्ध करण्यासाठी नाही म्हणतोय तर आणि कोणाला सांगतोय नाही म्हणून तो खुद्द पूर्ण पुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्णांना मग त्यांनी वॅलिड करणं तरी सांगितली पाहिजे ना भगवंतांना त्यांना काय युद्ध नाही करायचंय ते मग आता पुढच्या श्लोकामध्ये तो म्हणतोय अवांछित लोकसंख्येच्या वाढीमुळे कुटुंबासाठी आणि कौटुंबिक परंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी नक्कीच नरकमय जीवन होते अशा भ्रष्ट कुटुंबाचे पूर्वजांची अधोगती होते कारण त्यांना अन्न पाणी देण्याचे कार्यक्रम पूर्णपणे बंद झालेले आहेत मग आता अवांछित संतती उत्पन्न होते म्हणून आधीच्या श्लोकात पाहिलं चाळीसाव्या मग पुढे म्हणते अशी जर अवांछित लोकसंख्या जर वाढली मग जी कौटुंबिक परंपरा आहे ती नष्ट होईल आणि बाकीच्या कुटुंबियांसाठी नक्कीच नरकमय जीवन असेल ते आणि मग अशा भ्रष्ट कुटुंबांचे पूर्वजांची जी आहे ती अधोगती होईल कशी तर म्हणजे आपण पूर्वजांना अन्न पाणी देण्याची जी प्रथा असते किंवा जे वेदांमध्ये नमूद केलेली पद्धती असते ती करण्यासाठी कोणच राहणार नाही जर आपण आपल्या प्रॅक्टिकल भाषेत विचार केला जर सगळेच वाईट मार्गाला लागले तर आपल्या घरातल्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत की आपण रोज ही पूजा केली पाहिजे भगवंतांचं नामस्मरण केलं पाहिजे वेदांमध्ये नमूद केलेल्या या गोष्टी या संस्कार पद्धतींचा आपण अंगीकार केला पाहिजे हे सांगणाराही कोणी राहणार नाही आणि त्याचं पालन करणारही कोणी राहणार नाही म्हणून अर्जुनाला हा, हा, ही कौटुंबिक परंपरा नष्ट होण्याची भीती वाटते मग बेचाळीसाव्या श्लोकामध्ये आपण पाहतो कि कौटुंबिक परंपरा नष्ट करणाऱ्यांच्या वाईट कृत्यांमुळे आणि अशा प्रकारे नको असलेली मुले जन्माला येतात आणि सर्व प्रकारचे सामुदायिक प्रकल्प आणि कुटुंब कल्याणाची कामे उद्ध्वस्त होतात मग जसं आपण आधीच्या श्लोकामध्ये चर्चा केली होती कि कौटुंबिक परंपरा नष्ट होण्याची अशी जर कृत्य जर घडत असतील मग तेव्हा अशामधूनच अवांछित संतती जन्माला येते आणि जे कुटुंब कल्याणाची जी कामं आहेत समजा कोणीच कोणाचं राहत नाही सगळे आपल्या आप वाईट दिशेला लागलेले आहेत ला मग त्या कुटुंबाचं काय कुटुंबाचं एकमेकांवरती प्रेम असलं एकमेकांमध्ये चांगले भाव असले तरच ते कुटुंब म्हणून पुढे जातात मग समजा त्यांच्यामध्येच एकी नाही प्रत्येक जण आपल्या वेगळ्या वाईट मार्गाला लागलेलं ला आहे मग कुटुंब म्हणून त्यांचं जे कल्याण व्हायला हवं ते तिथे राहणार नाही मग ॲज अ फॅमिली ती फॅमिली तुटेल तिथे कारण त्यांचे कर्ता पुरुष वडील तिथे घरात नाही आहेत लक्ष देणारे वडील नाही आहेत समजा काही चूक केली तर वडील रागवतील कोणी वाईट मार्गाला लागलं त्यांना रागवून शिक्षा देऊन ते सरळ मार्गाला लावतील जेव्हा असे वडीलच नाही त्या घरामध्ये तेव्हा मुलं सुद्धा वाईट कामाला लागतील किंवा कुटुंबामध्ये कुटुंबाचा जे डायरेक्शन जो करता पुरुष असेल जो कुटुंब प्रमुख असतो कुटुंब चालवणारा असतो तो जेव्हा नसतो घरामध्ये तो, जे, तो जेव्हा हरपतो तेव्हा ते, ते कुटुंब वाईट मार्गाला लागू शकत अशी कळकळ अर्जुन व्यक्त करतोय मग पुढे आता तो म्हणतोय की हे कृष्णा लोकांचे पालन करते मी शिष्यानुसार ऐकले आहे की ज्यांच्या घराण्याची परंपरा नष्ट झाली आहे ते नेहमी नरकात राहतात म समजा त्यांची घराची परंपरा नष्ट झाली त्यांनी भगवंतांना भगवंतांचं नामस्मरण केलं नाही वेदांच्या पद्धती ज्या नमूद केलेल्या शास्त्रांमध्ये नमूद केलेल्या पद्धती त्यांनी अंगीकारल्या नाहीत आणि मग पूर्वजांना अन्नपाणी देण्याची पद्धती सुद्धा त्यांनी स्वीकारली नाही ती बंद पडली पूर्ण म्हणजे पारिवारिक परंपरेने चालत आलेल्या गोष्टी सगळ्या बंद पडल्या मग अशा वेळी नक्कीच व्यक्ती ती रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये तिचं पतन होत जाईल मग आता हे सत्वगुण रजगुण तमोगुण काय आहे आपण पुढे जाऊन पुढच्या अध्यायात पाहूया मग आता थोडक्यात सांगायचं चा म्हणजे तुम्हाला लक्षात असेल छोट्या सत्वगुण म्हणजे चांगल्या स्वभावाची व्यक्ती तमोगुण आणि रजोगुण म्हणजे तमोगुण म्हणजे तमो स्वतःच्या स्वार्थासाठी वागणारी व्यक्ती आणि तमोगुण म्हणजे पूर्णपणे अंधकारमय जीवन जगणारी व्यक्ती जी फक्त फक्त अं तिची ना झोपण्याची उठण्याची वेळ असते पूर्ण म्हणजे ना वेदांचं पालन किंवा झोपण्याची उठण्याची वेळच नाही जर त्यांची खाण्यापिण्याच्या सवयी सुद्धा इतक्या वाईट असतात की नक्कीच ही याची गॅरंटी असते की त्यांचं पतन नरकात सुद्धा होईल मग अशा प्रकारे या कुटुंबामधले जर त्यांची परंपरा नष्ट झाली तर त्यांचं पतन नरकामध्ये होईल मग आता कुटुंब कौटुंबिक परंपरा जर नष्ट झाली वर्णसंकर नष्ट झालं तर राजवंशाचा नाश होईल महिला प्रदूषित होतील नरकमय जीवन जगतील प्रत्येक व्यक्ती कुटुंबातला नरकमय जीवन जगेल आणि मग सामुदायिक प्रकल्प आणि कुटुंब कल्याण प्रकल्प थांबवणे अशा प्रकारे त्या कुटुंबाची प्रगती तर होणारच नाही प्रत्येक जण खड्ड्यात मात्र नक्कीच पडतील आणि मग अशा प्रकारे नेहमीच त्यांचं नरकामध्ये पतन होईल मग आता मन, परंपरा नष्ट झाली म्हणजे काय जसं आता आपण डिस्कस केलं आता चर्चा केली तसं बाकीचं कुटुंब हे अधार्मिक होतं त्यांना भगवंतांवरती प्रेम किंवा भगवंतां ची पूजा का करणं नामस्मरण का करणं महत्वाचं आहे वेदांमध्ये नमूद केलेल्या पद्धती पाळणं का महत्वाचं आहे हे सांगणारही कोण राहणार नाही आणि ते पाळणारही कोणी राहणार नाहीत मग जेव्हा वेदांमध्ये नमूद केलेल्या पद्धतीच राहणार नाहीत तेव्हा महिलाही दूषित होतील कारण त्यांनी अतिशय लहान वयामध्ये आपल्या पतीला गमावलेलं असतं आणि मग अशा प्रकारे त्यांना मार्ग दाखवणारा कोणी जेव्हा राहत नाही तेव्हा त्यांच्या स्त्रीत्वाचा स्त्रीत्वत्वाचा ऱ्हास होऊ शकतो आणि अशा प्रकारे अवांछित संतती उत... जन्म घेऊ शकते आणि मग जेव्हा इतकी पापमय कुटुंब पद्धती अस्तित्वात येते तेव्हा नक्कीच त्यांचे पूर्वजांचं सुद्धा पतन होतं आणि कारण त्यांना पूर्वजांना अन्न पाणी देण्याची प्रथा आपल्या वेदांमध्ये सुद्धा नमूद केलेली आहे मग ती जर प्रथा बंद पडली तर त्या पूर्वजांचं सुद्धा पतन होतं आणि अशा प्रकारे कोणतेच रुल्स अँड रेग्युलेशन समजा आता विचार करा आता आपण गाडी चालवतोय आणि कोणीच कोणतेच रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो न करता आपल्याला हवं तसं कुठेही टर्न घेतायत हवं स्पीड स्पीडमध्ये गाडी चालवतायत तर काय होणार सगळीकडे ते ऍक्सिडेंट होईल आणि सगळे एकमेकांना धडक देतील आणि मग तिथे रस्त्यावरती एक प्रकारचा केवॉस माजून जाईल पूर्ण हा हा हाकार माजून जाईल मग मा, पूर्ण ट्रॅफिक जाम होईल मग कोणीच आपल्या ऑफिसला टाइमवर पोहोचणार नाही मग काय काय होईल तुम्ही शाळेमध्ये टाइममध्ये पोहोचणार नाही या सगळ्या गोष्टी फक्त जर आपण गाडी चालवताना रुल्स फॉलो नाही केले तर मग अगदी तसंच समजा जर इथे सुद्धा आपण रूल फॉलो केले नाही समाजात व्यक्तीने जगण्यासाठी सुद्धा आपल्या वेदांमध्ये काही रूल्स रेग्युलेशन दिलेले आहेत ते समजा आपण फॉलो केले नाही तर ह्या सगळ्या गोष्टी इथे घडू शकतात आणि अशा प्रकारे त्यांचं पतन नरकामध्ये होऊ शकतं तर आता आपण इथे थांबूया काहीचे थोडे स्लाइड राहिलेत जे आपण बुधवारी संध्याकाळी चार वाजता फिनिश करूया पण बुधवारी तरी ॲटलीस्ट तुम्ही म्हणजे लवकर जॉईन व्हा म्हणजे आपण एक मी जसं तुम्हाला सांगितलं होतं एक कथा सुद्धा सांगेन तुम्हाला की दुर्योधनाने गुरु द्रोणाचार्यांना त्यांनी का बरं त्यांचे कान भरले आणि कोणत्या कूटनीतीबद्दल तो बोलत होता त्याची कथा सुद्धा मी तुम्हाला सांगेन आणि उर्वरित अध्याय सुद्धा आपण संपवूया आणि मी आ, हा आपला जो अटेंडन्स लिंक आहे ती माझ्या फोनमध्ये आहे आता आयपॅड लॅपटॉप मधून पाठवता नाही येणार मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पाठवते तुम्हाला अटेंडन्स लिंक तुम्ही अटेंडन्स भरा मग ठीक आहे मी प्रार्थना म्हणते आणि मग रेकॉर्डिंग थांबवते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही विचारू शकता वापत रूपय कृपा सिंधुए पम पावने भ्यो नमो नम హరే కృష్ణ అనంతకోటి వైష్ణవృందకి జయ శీల ప్రభుపాదుకి పాదకీ